जगामध्ये फक्त असे 7 रिजन आहेत ज्यांची लोकल इकॉनॉमी $1 trillion होऊ शकेल. त्याच्यामध्ये मला वाटतं महाराष्ट्राला चान्स आहे पुढच्या 10 वर्षात 7-8 वर्षात. मुंबई आणि पुण्यातनं जी जेवढा आय टी एक्सपोर्ट होतो तो भारताच्या 1/3 आहे. म्हणजे ॲक्च्युली त्याचा कदाचित आपण एवढा गाजावाजा करत नाही. तर जसं जसं कनेक्टिव्हिटी सुधारेल तसं मला वाटतं की या रिजनल इम्बॅलन्स थोडाफार कमी होईल. आपण केंद्र सरकारवर अवलंबून राहणं माझ्या मला पटत नाही. आता बऱ्याच ठिकाणी युरोपमध्ये असो अमेरिकेत असो या 2022 साली नाही तर 2023 साली स्टॅगफ्लेशन येईल किंवा रिसेशन येईल याची दाट आता शक्यता आहे. पण शिक्षणाची इतकी मागणी आहे आणि पुरवठा कमी आहे त्यामुळे शिक्षण क्षेत्र पण एक रोजगार निर्मितीचं क्षेत्र झालेलं आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या महाराष्ट्र वेध या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं थिंक बँक ही एक विशेष सिरीज चालवत आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांशी आपण गप्पा मारतोय महाराष्ट्राचं वर्तमान भविष्य या सगळ्याबद्दल. आणि मला आनंद आहे की आज थिंक बँकच्या प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदाच माझ्या बरोबर आहेत डॉक्टर अजित रानडे सर. सर स्वागत आहे तुमचं. सर महाराष्ट्रातल्या प्रमुख किंवा सर्वात प्रमुख अर्थ तज्ञांपैकी एक आहेत. आता ते गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू आहेत आणि त्याआधी आदित्य बिर्ला ग्रुपचे सीईओ होते. एक मोठी कारकीर्द महाराष्ट्रात इकॉनॉमीमध्ये ज्यांचा शब्द अंतिम मानला जातो असे सर आहेत. सरांशी गप्पा मारतोय आपण वेगवेगळ्या विषयांवरती. सर स्वागत आहे थिंक बँक वरती पहिल्यांदा तुमचं. आणि सर पहिला प्रश्न हाच आहे की महाराष्ट्राकडे बघताना महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीकडे बघताना तुम्ही वेगवेगळ्या अँगल्सनं प्रायव्हेट सेक्टरच्या अँगलनं पब्लिक सेक्टरच्या अँगलनं पब्लिक पॉलिसीच्या धोरणाच्या अँगलनं महाराष्ट्राच्या अर्थक्षेत्राकडे बघत असता तर तुम्हाला महाराष्ट्राची इकॉनॉमी आता कोणत्या परिस्थितीत आहे असं वाटती त्याचं तुमचं आकलन काय वर्तमान असत? नमस्कार आणि मला तुम्ही इकडे आमंत्रित केलं म्हणून तुमचे आभार. सध्याची परिस्थिती तर महाराष्ट्राची अर्थस्थिती बघितली तर आकडे नुसते जर बघितले कारण आत्ताच आपल्याकडे सरकारने आकडे आपल्याला दिलेले आहेत की साधारण तुम्ही अर्थव्यवस्थेची वाढ बघितली तर सरासरी 12% झालेली आहे म्हणजे 21-22 या वर्षामध्ये आणि त्याच्यामध्ये कृषी क्षेत्र 4.5% वाढलंय. ते 4.5% कृषी क्षेत्राकरता ऍक्च्युली चांगला आकडा आहे कारण कृषी क्षेत्र असं असतं की ते जास्त प्रमाणात वेगाने वाढण्याची शक्यता नसते त्यामुळे 4.5% हे ऍक्च्युली मला वाटतं देशाच्या सरासरीच्या प्रॉब्लेम वरती असेल कदाचित. उद्योग क्षेत्र जवळजवळ 12% वाढलेलं आहे आणि मुख्य म्हणजे सेवा क्षेत्र हे 13.5% वाढलेलं आहे. त्यामुळे सगळ्याच दृष्टीने एकूण कारण संबंध देशाची जर तुम्ही प्रगती बघितली म्हणजे अर्थव्यवस्थेची वेग वाढीचा वेग तर मला वाटतं तो कदाचित 8-9% त्याच्यामुळे राज्याच्या वृद्धीचा वेग अर्थातच राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. आणि एकूण आपल्याला माहिती आहे की जर तुम्ही आपल्या अर्थव्यवस्थेचा एकूण साईज बघितला तर जवळजवळ आपलं म्हणजे मला वाटतं ह्याचं आपलं योगदान जवळजवळ 15% आहे म्हटलं आपल्या अर्थ म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेला. आणि जर प्रति व्यक्तीचं उत्पन्न बघितलं तर ह्याच्यात पण आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये दरडोई ज्याला म्हणतात पर कॅपिटा इन्कम ज्याला म्हणतात ते जवळजवळ 2 लाख रुपये आहे. त्यामुळे आणि म्हणजे ह्याच्या तुलनेत जर इतर राज्य आपण बघितली काही मागासलेली म्हणजे ज्या त्या कमी प्रमाणात ज्यांचा ज्यांची अर्थव्यवस्था म्हणजे वाढलेली त्या आपल्या देशामध्ये अशी पण काही राज्य ज्यांची दरडोई उत्पन्न आता 50-60 हजार रुपयेच आहे तर त्या तुलनेत महाराष्ट्राची 2 लाख रुपये. अर्थातच आपल्या पुढेही काही राज्य आहेत तुम्हाला माहिती असेल ते छोटे राज्य आहेत गोव्यासारखे राज्य आहे किंवा दिल्ली एक राज्य आहे पण ते म्हणजे मोठ्या राज्यांमध्ये जर आपली आपलं बघितलं तर तशी अग्रेसर परिस्थिती आहे. मात्र म्हणजे सर्वच गोष्टी काही अगदी काय म्हणतात कम्फर्टेबल आहेत असं नाही. उदाहरणार्थ राज्यावरती जे कर्जाचा बोजा आहे तो जवळजवळ 1.25 लाख कोटी रुपयाचा कर्जाचा बोजा आहे आणि याच्यामुळे 1.25 लाख कोटी कर्ज असल्यामुळे त्याच्यावर वार्षिक व्याजच मिळेल निव्वळ व्याज हे जवळ 43,000 कोटी रुपये आपल्या सरकारला भरावं लागतंय. त्यामुळे व्याजाचा कर्जाचा बोजा एक थोडीशी
चिंतेची बाब आहे. आणि ही जी वाढ आपण यावर्षी बघितली आणि ती चांगल्या प्रकारे म्हणजे 12% चांगली वाढ झाली, पण गेल्या वर्षी मात्र कोविडच्या काळात म्हणजे 2020-21 सालामध्ये बऱ्यापैकी घट झाली होती. म्हणजे तो सगळ्या देशालाच त्याचा फटका बसला या महामारीचा, पण त्याच्यातनं आपण बऱ्यापैकी बाहेर आलो आणि येतोय असं मला वाटतं. सर, ही जी महाराष्ट्राची सध्याची स्थिती आहे, सध्याची स्थिती बघता किंवा गेल्या कित्येक दशकांमध्ये स्वातंत्र्यानंतर कायम महाराष्ट्र एक अग्रेसर औद्योगिक आणि प्रगतीला पूरक वातावरण असणारं राज्य राहिलंय. तुमच्या मते याचं कारण काय आहे? म्हणजे इथली सुपीक जमीन आहे का, इथलं सहकार क्षेत्र आहे की जे सहकार क्षेत्र विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या भागात काही प्रमाणात मराठवाड्यात काम करतं, मग आलेलं सर्व्हिस सेक्टर आहे की जे मेट्रोज मध्ये काम करतं, असं काय आहे की जे आजच्या तरुणांनी आजच्या सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की या या कारणांमुळे महाराष्ट्र कायम अग्रेसर राहिले? नाही, महाराष्ट्राचा जी म्हणजे महाराष्ट्र हा देश राज्य हा नेहमीच अग्रेसर राहिलाय उद्योग क्षेत्रात आणि व्यापारात, यात अगदी शंकाच नाही. आणि मी तर म्हणेन इकडचं एक वर्क कल्चर ज्याला म्हणतात की इकडचे जे कामगार आहेत त्यांची त्यांच्यामधलं जे वर्क कल्चर आहे हे खरोखरच एक म्हणजे वर्क क्लायमेट म्हणा वर्क कल्चर हे खरोखरच एक प्रकारचं मी म्हणेन देशापुढे एक उदाहरण आहे. म्हणजे आयडियल किंवा त्याच्यापेक्षा एक रोल मॉडेल असं म्हणायला हरकत नाही, म्हणजे इंडस्ट्रियल क्लायमेट ज्याला आपण म्हणून. आणि गेल्या 60 वर्षाच्या कालावधीत, कारण गेल्याच वर्षी आपण 20 साली 60 वर्ष कालावधी आपण 60 वर्षाचं आपली अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली, तर या सगळ्या तुम्ही म्हणाप्रमाणे या 60 वर्षाच्या कालावधीत आपण अनेक काही जे म्हणताय इनोव्हेटिव्ह किंवा नॅशनली ज्याच्यात आपण पुढाकार घेतल्या अशा गोष्टी केलेल्या आहेत. उदाहरणार्थ तुम्ही सहकार चळवळ म्हणाल की सहकार चळवळचे जे प्रारूप देशभरातील लोकांनी स्वीकारले त्याचं उदाहरण मला वाटतं महाराष्ट्राने दिले देशाला. म्हणजे तो साखर ऊस आणि साखर क्षेत्र असो किंवा कोऑपरेटिव्ह बँका असो आणि म्हणजे इतर क्षेत्रांमध्ये तर सहकारची जी चळवळ आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र नेहमी अग्रेसर आलेला आहे. मी म्हणेन की रोजगार हमी योजना किंवा म्हणजे आपण ज्याला नॅशनल एनआरईजी ही जी आपण राष्ट्रभर जी राबवतो म्हणजे काय म्हणतात एम्प्लॉयमेंट गॅरंटी त्याची आयडिया म्हणजे स्त्रोत हे महाराष्ट्र राज्यातच झालेलं आहे. तुम्हाला माहिती की 65 साली का मला वाटतं 64 साली विस पागेंनी तासगाव तालुक्यात सांगली जिल्ह्याच्या तिथे पहिल्यांदा तो प्रयोग केला. नंतर आपण 72-73 दुष्काळात रोजगार हमी योजना एक नवीन एक कल्पना सुरू केली आणि ज्याच्या सक्सेसकडे बघून ती म्हणजे इतकी त्याचं इफेक्टिव्ह झाल्यामुळे ती संबंध राष्ट्रभर आपण ती राबवतोय 2006 सालापासून. आणि एवढं की गेल्या दोन तीन वर्षामध्ये म्हणजे महामारीच्या काळात, त्याच्या आधीच्या काळात, त्याच्या नंतरच्या वर्षात पण राष्ट्रीय पातळीवर जवळजवळ 1.25 लाख कोटी रुपये याच्यावर केंद्र सरकार पण खर्च करतो, कारण त्याचा तो एक प्रकारचा इट इज अनएम्प्लॉयमेंट इन्शुरन्स, बेरोजगारचा ते एक विमा म्हणून ते त्याचा उपयोग होतो. परत मी म्हणेन की आपण ज्याला मध्ये एपीएमसी म्हणतात म्हणजे कृषी क्षेत्रामधले काही जे रिफॉर्म झाले आणि त्याच्याकरता जे थोडीशी काही आंदोलन झालं म्हणजे जे 3 कायदे सरकारनी केंद्र सरकारनी म्हणजे एक धोरण राबवण्याचा प्रयत्न केला, पण बरेचसे त्यातले जे रिफॉर्म होते ते महाराष्ट्र सरकारात ऑलरेडी आपण ते बघतोय, ते आपण राबवतोय. आणि त्याच्यामुळे इकडे ऍग्रिकल्चर डायव्हर्सिफिकेशन जे झालेलं आहे, उदाहरणार्थ आपल्याकडे एक असा काळ होता की जवळजवळ देशातल्या 70-71 वायनरीज पैकी 65 वायनरीज वाईन मेकिंग युनिट्स महाराष्ट्रात होत्या, त्यामुळे द्राक्षातनं वाईन किंवा क्रॉप डायव्हर्सिफिकेशन जळगावमधली केळीची प्रोडक्टिव्हिटी हे असे बरेच अनेक उदाहरणं देत राहतील की महाराष्ट्राने ह्याच्यात खूप चांगली प्रगती दाखवलेली आहे. किंवा स्त्रियांच्या नोकरी करता आरक्षण हे ज्याला म्हणतो आपण पुरोगामी जे आयडियाज म्हणून, किंवा महिलांना 50% आरक्षण पंचायतीत लोकल स्थानिक स्वराज्य संस्था ज्या असतात
त्याच्यामध्ये 50% आरक्षण आपण सुरुवातीपासून आणलेलं आहे. सो हे म्हणजे असे सामाजिक असो, आर्थिक असो, औद्योगिक असो, कृषी क्षेत्रात अनेक अशी उदाहरणं आहेत, वैज्ञानिक असो. आपल्याकडे महाराष्ट्रात म्हणजे मुंबईमध्ये होमी भाभांनी जे पहिले अणुविज्ञान केंद्र सुरू केलं, म्हणजे ज्याला म्हणतात अप्सरा रिॲक्टर किंवा तारापूरचा, हे पण महाराष्ट्रामध्ये झालं. अजूनही भाभाचं अनुसंधान केंद्र मुंबईतच आहे, ज्याला BERC म्हणतात, किंवा टाटा इन्स्टिट्यूट TIFR सारखी जगप्रसिद्ध विज्ञान संशोधन केंद्र इथे मुंबईत आहे. आयसर जे 10-15 वर्षापूर्वी अनेक आयसर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड एज्युकेशन रिसर्च नावाच्या ज्या संस्था झाल्या, म्हणजे IIT तोडीस तोड, तर सगळ्यात भारतातली सगळ्यात टॉप मोस्ट रँकिंग आयसर हे पण महाराष्ट्रातच आहे. अशी मला बरीच उदाहरणं देता येतील. त्यामुळे महाराष्ट्राला अग्रेसर स्थान टिकवण्याची सवय होती, पण आता असं आपण त्याच्यातनं कॉम्प्लेसंट होऊ नये, म्हणजे असं समजू नये की तुम्ही बऱ्याच क्षेत्रांमध्ये तुमचं स्थान FDI असो, औद्योगिक गुंतवणूक असो, स्टॉक मार्केट असो, पण ते पास्ट सक्सेस डझंट मीन की वी कॅन बिकम कॉम्प्लेसंट. त्याच्यावर नुसतं म्हणजे त्यामुळे आपलं स्थान टिकवणं आणि आता आपलं कम्पॅरिझन इतर राज्यांपेक्षा आपण जगातल्या इतर रिजन्सची करायला पाहिजे. काय जसं $1 trillion इकॉनॉमी आपण जे म्हणतो महाराष्ट्र येऊ शकेल, सो वी शुड सी जगामध्ये फक्त असे 7 रिजन्स आहेत. कॅलिफोर्निया एक आहे, किंवा मला वाटतं युरोपमधले असे 7 क्षेत्र आहेत ज्यांची लोकल इकॉनॉमी $1 trillion होऊ शकेल. त्याच्यामध्ये मला वाटतं महाराष्ट्राला चान्स आहे पुढच्या 10 वर्षात 7-8 वर्षात. सर आपण वर्तमानाबद्दल तर बोललो, पण आम्ही कायमच थिंक बँक वरती भविष्याचा विचार करत असतो. तुम्ही आता उल्लेख केला, हा फार इंटरेस्टिंग मुद्दा समोर येतोय की जगभरात असे 7 रिजन आहेत की जे 1 trillion इकॉनॉमीचे आहेत. तुम्ही सर वेगवेगळ्या कपॅसिटीमध्ये जगभर फिरला असाल, अनेक लोकांशी बोललो असाल, तर आज महाराष्ट्र 62 आहे. पुढच्या 13 वर्षाचा विचार करायचा ठरवला की 75 महाराष्ट्र कुठं असला पाहिजे, तर त्यासाठी जगभरातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी अशा तुम्हाला वाटतात की जे इथं घडलं पाहिजे, मग ते धोरणांच्या बाबतीत असू दे, मग ते इम्प्लिमेंटेशनच्या बाबतीत असू दे, मग ते उद्योगांच्या बाबतीत असू दे, जगभरात जेव्हा जेव्हा तुम्ही फिरलात तुम्हाला असं काय काय वाटलं की अरे हे महाराष्ट्रात पाहिजे? प्रथम म्हणजे मला असं वाटतं की जवळ आता डॉलरमध्ये जर आपण मोजमाप केली तर महाराष्ट्राच्या इकॉनॉमीचा साधारण साईज मला वाटतं 400 किंवा 550 billion आहे. त्यामुळे जर आपल्याला 1 trillion हवं असेल तर तो दुप्पट करायचा आहे, आणि दुप्पट करणे एक 10 वर्षात सहज शक्य आहे जर 12-13% आपली वृद्धी झाली. या वर्षी आपण 12% गाठलेलं आहे, त्यामुळे 12% गाठणं आणि मेंटेन करणं हे काय इतकं अँबिशियस नाही. जर 14% झालं तर कदाचित तो 7 वर्षात आपण 1 trillion गाठू शकतो. हा एक पहिला मुद्दा. दुसरा म्हणजे जसं तुम्ही म्हणाल भविष्याकडे जर बघितलं तर वी हॅव टू सी न्यू इकॉनॉमिक ड्रायव्हर्स, नवीन काय इकॉनॉमीचे ड्रायव्हर्स असतील. तर त्यामध्ये मला वाटतं रिन्युएबल एनर्जी ज्याला म्हणतात, म्हणजे नुसती सौर एनर्जी नाही, नुसती सोलर नाही, तर हायड्रोजन आणि सोलरचं कॉम्बिनेशन. हायड्रोजन हे कसं बनतं तर पाणी असतं, पाण्याला आपण ब्रेक करतो हायड्रोजन अँड ऑक्सिजनचा, वेन यू ब्रेक इट तुम्हाला हायड्रोजन बनतो, आणि हायड्रोजनचं फ्युअल सेल बनवलं तर ते जर तुम्ही जाळलं म्हणजे ते इंधन म्हणून जर वापरलं तर हायड्रोजन जेव्हा तुम्ही जाळता त्याचं H2O होतं, म्हणजे साधी पाण्याची वाफ. सो इट इज द क्लीनेस्ट फ्युअल. पण हायड्रोजन बनवायला जी एनर्जी लागते त्याला जी प्रचंड प्रमाणात जी वीज लागते, इलेक्ट्रिसिटी लागते, कारण ती इलेक्ट्रोलिसिसनेच होऊ शकतं. तर इलेक्ट्रोलिसिस करता जी वीज लागते त्याच्याकरता तुम्हाला कोळसा लागतो किंवा इतर इंधन लागतं. म्हणूनच हायड्रोजन बनवणं फार टेक्नॉलॉजिकली फार कठीण समजलं जातं किंवा फार एक्सपेन्सिव्ह समजलं जातं. पण ह्या एनर्जी करता तुम्ही जर सौर एनर्जी वापरली, सोलर वापरली, तर आपल्याकडे सोलरचा म्हणजे सोलरचा जर वापर केला तर दिस इज युनिक टू इंडिया आणि महाराष्ट्र. की म्हणूनच हायड्रोजनचं जे प्रॉमिस आहे त्याला मला वाटतं अतिशय एक वेगळा म्हणजे ग्रेट पॉसिबिलिटी फॉर, आणि महाराष्ट्राने त्याच्यात जर लीड घेतला तर हे एक पर्टिक्युलर मला उदाहरण द्यावं असं वाटतं की सोलर एनर्जी विच मेक्स अ कॉम्बिनेशन ऑफ हायड्रोजन आणि सोलर, सॉरी रिन्युएबल एनर्जी विच मेक्स, आणि मग एकदा हायड्रोजन आल्यावरती तुमच्या सगळ्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये असतो, तुमच्या म्हणजे तुम्हाला तुम्ही तुमच्या व्हेकल्समध्ये, स्कूटर्समध्ये, इव्हन मेट्रोमध्ये पण वापरता येते, बसेसमध्ये. दुसरा मोठा इकॉनॉमिक ड्रायव्हर इज डिजिटल.
जसं तुमची इकॉनॉमीचा साईज वाढतो त्याच्यामध्ये जे डिजिटल जे प्रमाण असतं, म्हणजे डिजिटल ज्याला आपण फुटप्रिंट म्हणू, मग त्याच्यामध्ये तुमचे बँकिंग असो, तुमचं शॉपिंग म्हणजे रिटेल असो, किंवा ई कॉमर्स ज्याला म्हणतात, किंवा इवन एंटरटेनमेंट असो, शिक्षण असो, मेडिकल क्षेत्र, या सगळ्यामध्ये डिजिटल फुटप्रिंट वाढतोय आणि त्या डिजिटल बिकम्स अ बिग ड्रायव्हर ऑफ ग्रोथ एज वेल. तर डिजिटल आणि रिन्युएबल ह्या दोनवर, आणि त्याच्यामध्ये मग सगळं रिन्युएबलमध्ये इलेक्ट्रिक व्हेकल झाल्या, इलेक्ट्रिक व्हेकलची धोरणं आली, आणि त्याला तुम्हाला माहिती आहे की रिन्युएबलचा पर्यावरणावर पण परिणाम असतो, म्हणजे त्या नुसतंच आपण एनर्जी सेव्हिंग करतो असं नाही. आणि एनर्जी आपण जेव्हा सेव्हिंग करतो, जेव्हा हायड्रोजन सोलरचं कॉम्बिनेशन जेव्हा आपण वापरतो, त्याच्यामुळे आपलं म्हणजे कच्च्या तेलाचा इम्पोर्ट पण कमी होतो, त्यामुळे आपलं फॉरेन एक्सचेंज वाचतं. तर ह्या मला वाटतं महाराष्ट्राने ह्या दोन तीन क्षेत्रामध्ये पुढाकार घ्यावा. या व्यतिरिक्त टुरिझम मला वाटतं जे म्हणजे महाराष्ट्राचं टुरिझम जे पोटेन्शियल आहे ते आपण पूर्णपणे मला वाटतं त्याचा पूर्णपणे ते एक्सप्लॉइट केलेलं नाही. आणि टुरिझम असं क्षेत्र आहे म्हणजे पर्यटन की त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट रोजगार निर्मितीला जास्त स्कोप आहे, कारण इट इज व्हेरी पीपल काय म्हणतात पीपल इंटेन्सिव्ह सेक्टर. तर पर्यावरण असो, नंतर अर्थात टेक्सटाईल पार्क, आपण आपल्याकडे विदर्भात कापूस बनतो पण विदर्भामध्ये कापसातनं कपडा, कपड्यातनं गारमेंट, गारमेंट मधनं फॅशन, फॅशन मधनं रिटेल, ही पूर्ण व्हॅल्यू चेन मात्र आपण तिकडे एस्टॅब्लिश केली नाही. त्यामुळे जसं म्हणतात फायबर टू फॅब्रिक आणि फायबर टू फॅशन, म्हणजे झारा सारख्या स्टोरनी विदर्भ रिजन मधलं मोठा एक टेक्सटाईल पार्क मधनं सोर्सिंग करावं. तर ह्या काही काही आयडियाज आहेत. अर्थातच केंद्र किंवा राज्य सरकारला पण याच्यात थोडेफार हातभार द्यावा लागेल. जे मोठ्या मोठ्या गुंतवणुकीची जी म्हणजे उदाहरणार्थ औरंगाबादला मोठा हब आहे, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा तो एक भाग आहे, आणि तो मोठ्या हब मधले जे काही गुंतवणुकी लागतील, उदाहरणार्थ एक मोठं कन्व्हेन्शन सेंटर असतो किंवा त्याला जे ऑरिक मोड म्हणतात, त्यांनी इतर म्हणजे खासगी गुंतवणुकीला आणि इतर रोजगाराला ती चालना मिळते. मी तर म्हणेन की जे मोठं जी रिफायनरीचं जी जे जी चर्चा झाली त्याच्यामध्ये पण जवळजवळ 3 ते 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येऊ शकेल आणि रोजगार पण 1-2-3 लाख रुपये. तो एक प्रश्न मला माहिती आहे की थोडासा तो राजकीय गुंतागुंतीचा प्रश्न आहे, पण मला वाटतं तो पण एक म्हणजे मोठी त्यांनी राज्याच्या इकॉनॉमीला चालना मिळू शकेल. गेल्या काही वर्षात भारतातली वेगवेगळी राज्य वेगवेगळ्या पद्धतीनं गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रगतीची दारं त्यांच्यासाठी खुली करण्यासाठी प्रयत्न करतात. मग ते हैदराबादचं उदाहरण असेल ज्या पद्धतीनं आयटी तिथं डेव्हलप झालं, नोएडाचं चित्र समोर येतंय ज्या पद्धतीनं तिथं वेगवेगळ्या गोष्टी डेव्हलप होतात. तर या सगळ्याला जो पॉलिसी सपोर्ट लागतो आणि हे जे कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम इकॉनॉमिक क्षेत्रात म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणण्यात, उद्योग तयार करण्यात जे तयार झाले, या सगळ्यामध्ये आता महाराष्ट्रानं आणि महाराष्ट्राच्या धोरणकर्त्यांनी काय भूमिका बजावायला? एक तर कॉम्पिटेटिव्ह तुम्ही म्हणता तसं गुंतवणुकीकरता कॉम्पिटिशन नेहमीच असते, आणि एकीकडे तुम्ही म्हणाल की हैदराबादमध्ये आय टी त्यांनी खूप तिथे म्हणजे आय टी बद्दल हैदराबाद फेमस झालं, सायबराबाद म्हणतात, पण वस्तुस्थिती अशी आहे की मुंबई आणि पुण्यात जे जेवढा आय टी एक्सपोर्ट होतो तो भारताच्या 1/3 आहे. म्हणजे ऍक्च्युली त्याचा कदाचित आपण एवढा गाजावाजा करत नाही. तसंच बायोटेक जर बघितलं तर बायोटेकच्या कित्येक कंपन्या आज आपण महामारीतनं कोविडमधनं बाहेर येतोय, पण जगातली सगळ्यात मोठी व्हॅक्सिन फॅक्टरी पण महाराष्ट्रातच आहे. तर कदाचित आपण वी आर लिटल बिट अंडरस्टेटेड, आपलं म्हणजे गाजावाजा करण्याची आपली कदाचित एवढी वृत्ती नाही आहे. पण धोरणात्मक जर तुम्ही मला विचारलं तर आपल्याकडे फिस्कल बेनिफिट देणं हे मला योग्य वाटत नाही आणि ते कदाचित शक्यता पण कमी आहे, कारण आपल्याकडे कर्जाचा बोजा आहे. तुम्ही जेव्हा फिस्कल बेनिफिट देता तेव्हा तुम्ही टॅक्स फ्रेंडे देता, म्हणजे टॅक्स तुम्ही कमी कलेक्ट करता, पण तो कर वसुली कमी झाल्यामुळे तुमचा ऑलरेडी जे वित्तीय तूट आहे आणि कर्जाचा बोजा आहे तो कदाचित जास्त वाढण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा जर तुम्ही धोरणात्मक म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण ते 5-स्टार MIDC 5-स्टार जे हे देतं SEZ 5-स्टार इंडस्ट्रियल झोन, MIDC जी विविध क्षेत्र आहेत, MIDC ही अशी एक संस्था आहे जी सगळ्यात जग म्हणजे भारतातली सगळ्यात मोठे लँडलॉर्ड आहेत. त्यांच्याकडे 1.5 ते 2 लाख एकर जमीन आहे किंवा जास्त असेल, आणि तिथे ते त्यांची ज्या पायाभूत सोयी आहेत म्हणजे इंटरनल रोड कनेक्टिव्हिटी, वॉटर सप्लाय, इलेक्ट्रिसिटी,
त्यांनी आपण ऍक्च्युली आकर्षित करू शकतो. म्हणजे रादर देन गिव्हिंग टॅक्स हॉलिडेज आपण त्यांना कनेक्टिव्हिटी आणि नुसती एमआयडीसी नाही तर आपण आता मुंबई पुण्याचा मुंबई नागपूरचा एक्सप्रेस वे करतोय, आपण मुंबई पुणे नागपूर इथे मेट्रो सिस्टीम करतोय, या पायाभूत सोयीवरनं आपण आकर्षित करू शकतो. आणि अर्थातच सर्व्हिस सेक्टर भारतातलं जवळजवळ सगळ्यातलं मोठं सर्व्हिस सेक्टर SEZ म्हणतात ते, महामुंबई ज्याला म्हणतात त्या एरियामध्ये आहे. त्याच्यामध्ये नुसतं IT नव्हे तर त्याच्यामध्ये नर्सेसचं ट्रेनिंग, त्याच्यामध्ये एज्युकेशनल यु नो फॉरेन एज्युकेशन, या सगळ्या एक सेवा क्षेत्रातल्या ऍक्टिव्हिटीज होऊ शकतील. ते पण एक प्रकारचं म्हणजे गुंतवणुकीला आकर्षण किंवा रोजगारला आकर्षण असं केंद्र होऊ शकतं. सर तुम्ही या उत्तरात सुद्धा उल्लेख केलात आणि कायम एक मुद्दा येत जातो. एक पहिला मुद्दा असा असतो की मुंबई महाराष्ट्रात आहे म्हणून महाराष्ट्राचे आकडे मोठे दिसतात, मुंबई वगळता महाराष्ट्राची स्थिती कशी आहे याच्याबद्दल विचार करायला हवा. आणि याला जोडून दुसरा एक प्रश्न येतो की मुंबई पुणे नाशिक थोडस नागपूर थोडस औरंगाबाद अर्धा अर्ध ही चार जिल्हे काय म्हणजे महामुंबई तुम्ही म्हणालात तसं MMRDA रिजन हे वगळले तर महाराष्ट्राचा विकास कुठं आहे याच्याबद्दल प्रश्न विचारले जातात. तर हे जे अशी कायम चर्चेत मुद्दे येतात, खरंच असा इम्बॅलन्स आहे का इकॉनॉमिक लेवलला, आणि असेल तर तो कसा सोडवायला हवा आणि कसं त्याच्यावर सोल्युशन ओरिएंटेड काम करायला हवं. नाही, हा फार एक महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात आणि तो खरोखरच महाराष्ट्राचा एक वीक पॉइंट आहे की महाराष्ट्र राज्यातली आतली जी विषमता आहे म्हणजे विविध म्हणजे रिजनल ज्याला आपण म्हणतो डिस्पॅरिटी, की जसं तुम्ही म्हणा नुसतं मुंबई नव्हे तर तीन किंवा चार जिल्हे असे आहेत म्हणजे मुंबई पुणे जिल्हा ठाणे किंवा कदाचित नाशिक हे तीन चार जिल्ह्यांनी ह्याच्यातली जे औद्योगिक क्षेत्रातलं त्यांचं जे उत्पादन आहे ते जवळजवळ 50% आहे. म्हणजे आपल्याकडे 35-36 जिल्हे असून सुद्धा एक 3-4 जिल्ह्यांमध्ये औद्योगिक क्षेत्रात सेवा क्षेत्र किंवा कृषी नव्हे तर औद्योगिक क्षेत्रामध्ये जवळजवळ 50% उत्पादन किंवा प्रोडक्शन. तर याचा अर्थ विषमता खूप आहे निदान इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटी. तसंच जर आपण बघितलं की ज्याला म्हणतात ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI त्याच्यामध्ये पण बरीच तफावत आहे. म्हणजे काही जिल्हे तुम्ही आता काही इव्हन आणि नुसते जिल्हेच नव्हे तर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता ठाणे जिल्हा घेतलात तर त्यातले असे काही तालुके आहेत जवार मोखंडा वगैरे ते एकीकडे असे होते की ते अतिशय मागासलेले होते. म्हणजे एकाच जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे की ठाण्यासारखं MIDC आणि खूप खूप जास्ती औद्योगिक उत्पादन अशी काही म्हणजे असा काही तळोजा भाग असा काही भाग आहे आणि त्याच जिल्ह्यामध्ये म्हणजे जवार मोकळा सारखी तालुका. त्यामुळे ही जी इंटरनल काय म्हणतात इंटरनल रिजनल डिस्पॅरिटी आहे ती मग इन्कम मध्ये असो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये असो ते निर्देशांक जे असतात म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंटचे निर्देशांक किंवा इतर सोयी उदाहरणार्थ चांगली हॉस्पिटल चांगली म्हणजे कॉलेजेस शिक्षण तर इथे मात्र आपल्याला लक्ष घालायला पाहिजे धोरणाने की हाऊ टू अचीव मोर बॅलन्स्ड डेव्हलपमेंट. ह्याच्याकरता मला वाटतं एक केळकर समिती पण बऱ्याच समित्या आणल्या आहेत. काही वर्षांपूर्वी केळकर समितीने पण बघितलं की उर्वरित महाराष्ट्रामध्ये हाऊ टू ब्रिंग रिजनल बॅलन्स आणि त्याकरता काय धोरण. तर मला असं वाटतं की ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जो ज्यांची स्पेशालिटी आहे तर उदाहरणार्थ जळगावमधली मला वाटतं केळ्याची क्रांती असं म्हणतात, केळ्यांची प्रोडक्टिव्हिटी हे कसं झालंय गेल्या 10-12 वर्षातली गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पण कदाचित काही वैशिष्ट्ये आहेत की त्यांची जी स्ट्रॉंग पॉईंट आहेत प्रोडक्टिव्हिटीच्या दृष्टीने ते त्याचा आपण एक्सप्लॉइट केलं पाहिजे. दुसरं म्हणजे ऊस की जिथे दुष्काळी अवस्था म्हणजे दुष्काळी क्लायमेट असून सुद्धा पाण्याची टंचाई असून सुद्धा जिथे ऊस उगवला जातो त्यांना ऊसापासून कसं परावृत्त करता येईल आणि तिथे इतर क्रॉप डायव्हर्सिफिकेशन कसं आणता येईल हे एक धोरणात्मक आपण एक्सप्लोअर केलं पाहिजे. आणि कनेक्टिव्हिटी औद्योगिक क्षेत्रात जास्त ऍक्टिव्हिटी होते त्यांची जर कनेक्टिव्हिटी चांगली असेल आणि ही कनेक्टिव्हिटी मग सरकारची जबाबदारी आहे म्हणजे रस्ते असो ट्रेन असो किंवा मेट्रो असो तर जसं जसं कनेक्टिव्हिटी सुधारेल तसं मला वाटतं की या रिजनल इम्बॅलन्स थोडाफार कमी होईल. याच्याबरोबर एक मुद्दा तुम्ही म्हणालात त्याच्यातून समोर येतो तो असा की अर्बनायझेशन महाराष्ट्र हे
देशातील सर्वात जास्त शहरीकरण झालेलं राज्य आहे किंवा अशा राज्यांपैकी एक आहे असं म्हटलं जातं. मायग्रंट्स खूप मुंबईमध्ये येतात, पुण्यामध्ये येतात, देशभरातून येतात, फक्त महाराष्ट्रातूनच वेगवेगळ्या जिल्ह्यातून येतात असं नाही. तर हे जे शहरीकरण आहे हे या सगळ्या आर्थिक विकासाचं एक काय म्हणूया आपण त्याला इफेक्ट आहे, तो साईड इफेक्ट आहे का नाही हे मला माहित नाही. तर हे जे कॉन्सन्ट्रेटेड राहणं, त्याच्यामुळे राहणीमान कमी होणं, या सगळ्याकडं इकॉनॉमिक अँगलनं तुम्ही कसं बघता? त्याचे काही फायदे तोटे असतात का? डिसेंट्रलाइज डेव्हलपमेंटनं काही फायदे होतात का? आणि महाराष्ट्रानं या शहरीकरणाला कडे कसं बघितलं पाहिजे? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की महाराष्ट्र, तामिळनाडू आणि मला वाटतं बंगाल हे असे तीन राज्य आहेत ज्यांच्याकडे शहरीकरण 50% जास्त झालेलं आहे. आणि मी तर म्हणेन की महाराष्ट्रात कदाचित 50-60% आता लोकसंख्या शहरा किंवा शहरी भागांमध्ये राहतात. आणि तुम्ही जे म्हणालात की इमिग्रेशन मायग्रंट येतात, तर ऍक्च्युली हे आपली लोकसंख्या जवळजवळ 12 कोटी आहे, बरोबर 12-13 कोटी आहे. बरीचशी मायग्रेशन आपल्याला इंट्रास्टेट असते, म्हणजे महाराष्ट्रातच आपण जे म्हणाले मागासलेले, आपल्याकडे 35 जिल्हे आहेत, त्यातले जवळजवळ 10 का 12 जिल्हे असे आहेत जे नीती आयोगनी त्यांना सगळ्यात बॉटम 100 मध्ये त्यांची त्यांचं म्हणजे त्यांची गणना होते. त्यामुळे आपल्याकडे अग्रेसर आणि खूप प्रगतीशील असे जिल्हे पण आहेत आणि अगदी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये मागे पडलेले पण जिल्हे आहेत. तर त्या जिल्ह्यांमधनं पण मायग्रेशन शहरांमध्ये होऊ शकतं आणि होते. आता याच्यात धोरणात्मक म्हणजे कसं, एकीकडे जेव्हा हाय ग्रोथ होते, म्हणजे आता मी अर्थशास्त्रातले बेसिक तत्व सांगतो की जेव्हा हाय ग्रोथ होते कुठल्याही देशात किंवा इकॉनॉमीमध्ये, तेव्हा ते टेन्शन जे असतं, हाय ग्रोथ पोटेन्शियल आणि लो ग्रोथ पोटेन्शियल ज्या ज्या रिजनमध्ये जे टेन्शन होतं ते नेहमी जास्त होतं त्याची ओढाताण. त्यामुळे काही काही क्षेत्र, काही भाग, काही शहरं किंवा काही औद्योगिक क्षेत्र ते भराभरा पुढे निघून जातात आणि जी ज्यांच्याकडे तेवढं ग्रोथ इम्पेटस नसतं ते रिजन्स मागे पडतात. त्यामुळे हाय इकॉनॉमिक ग्रोथ आणि वाढती विषमता हे थोडंफार त्याच्यात नॅचरल कनेक्शन आहे आणि कदाचित ते महाराष्ट्रात झालेलं आहे. त्याकरता मी म्हणतो की या विषमता जास्ती वाढू नये म्हणून त्याला जी काही धोरणं लागतील, कनेक्टिव्हिटी असो किंवा रोजगार हमी असो किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ रिडिस्ट्रीब्युशन ऑफ गव्हर्नमेंट ते फंडिंग असतो ते करावंच लागतं. पण थोडीफार ही विषमता इज ऑल्सो अ साईन ऑफ स्ट्रेंथ. म्हणजे कदाचित तुम्हाला हे न पटण्याचा एक वेगळाच मुद्दा असेल, पण हाय ग्रोथ कधी कधी विषमता वाढवतं आणि ते जर खरोखरच चांगल्या इकॉनॉमिक ग्रोथ आणि चांगल्या रोजगारामुळे, म्हणजे जे शहरीकरण जे होत आहे पण जास्त रोजगार निर्मिती जर शहरांमध्ये होत असेल, पण मग त्याच्यातनं जे दुसरे पेच उद्भवतात, म्हणजे या लोकांना आता हाऊसिंग म्हणजे घरं, त्यांचा हाऊसिंगचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, नुसतं म्हणजे अफोर्डेबल हाऊसिंग नव्हे तर रेंटल हाऊसिंग, लोकांना भाड्याने घरं मिळून देत, मग मोठे मोठे भाड्यांचे घरांची जी मोठी प्रोजेक्ट असतात, तुम्ही इतर देशांमध्ये बघितलं की अनेक असे 1000-10000 चा कॉम्प्लेक्स असतो पण सगळे भाड्याची घरं असतात आणि ती मग एक सेंट्रलाइज कंपनी ते सगळं मॅनेज करते. तसे प्रोजेक्ट कदाचित जर आपल्या इकडे आले, मला वाटतं एक असा एक प्रकल्प कदाचित कर्जत भागामध्ये मुंबईच्या जवळ असा येतोय, पण अशी जर अनेक अशा टाईपचं तर ती जे कंजेशन जी तुम्ही म्हणाल आणि मग कनेक्टिव्हिटी, म्हणजे कर्जतमध्ये राहणारा भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहणारा माणूस पण नोकरी करतो पण त्यांनी जर 30 मिनिटात तो ट्रेन येऊ शकला तर कनेक्टिव्हिटी, अफोर्डेबल हाऊसिंग, रेंटल हाऊसिंग असं काहीतरी त्याचे ते तो पेज सोडायला लागेल. आणि अर्थातच शहरांना जास्ती रिसोर्सेस मिळाले पाहिजेत. आता आपली परिस्थिती अशी आहे की शहरांमध्ये, मुंबईसारख्या शहरामधले जमिनीची किंमत सोन्यासारखी आहे, पण त्यांचा खजिना म्हणजे तो त्यांची जी तिजोरी असते म्युन्सिपाल्टीची ती नेहमीच ती कमी असते. तर म्हणजे आश्चर्य आहे की मुंबईची जमीन मात्र अगदी सोन्यासारखी, पण त्या जमिनीवरचा प्रॉपर्टी टॅक्स म्हणजे अगदी नुसती चिल्लर. तो हे कुठलं तरी हे समीकरण आपल्याला सोडवायला पाहिजे की प्रॉपर्टी टॅक्स रिफॉर्म पण झाला पाहिजे, जेणेकरून शहरांना जे लागतं फंडिंग ते त्यांना निदान थोडी स्वायत्तता त्याच्यात मिळाली पाहिजे. तर एक वेगळा प्रश्न याच्यातून आला की इतकी मोठी शहरं समजा होत आहेत, ती अस्ताव्यस्त वाढत आहेत, तर आत्ताची इकॉनॉमी नॉलेज इकॉनॉमी असं म्हणतात आणि कोविडमुळं वर्क फ्रॉम होम, मिक्स्ड ऑफिस, 4 दिवस घरी 3 दिवस ऑफिसला, अशा सगळ्या वेगवेगळ्या परम्युटेशन कॉम्बिनेशन ट्राय केल्या जातात नॉलेज इकॉनॉमीमध्ये. अशा वेळेला महाराष्ट्राचं जे ऍडव्हान्टेज आहे की कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट आहे किंवा आजूबाजूला सगळी नॉलेज इकॉनॉमीची पॉवर हाऊसेस आहेत, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत, तर ह्या सगळ्या बदलत्या परिस्थितीत आपण खरंच भविष्यात नॉलेज इकॉनॉमीला, चांगल्या टॅलेंटला महाराष्ट्रात सस्टेन करू शकू का,
का मग तामिळनाडूचा एखादा माणूस तिथंच लॉग इन करेल आणि तिथनंच एखाद्या कंपनीत काम करेल, झो सारखे कंपनीज ते काम करतात. तर या बदलत्या एन्व्हायरमेंटकडे तुम्ही कसं बघता आणि त्याला कसं टॅकल केलं पाहिजे? नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं की कोविडचा काळ जसा हळूहळू मागे सरतोय तेव्हा आपण असं आपल्याला असं दिसतंय की वर्क फ्रॉम होम जे झालंय पॅटर्न ते ऍक्च्युली कायमचं राहणार आहे. इनफॅक्ट मी असं ऐकलं की TCS सारखी कंपनी म्हणाली की 2-3 वर्षामध्ये 99% त्यांचा वर्कफोर्स वर्क फ्रॉम होम असेल. पण मला वाटतं वर्क फ्रॉम होम हे सगळ्या क्षेत्रांमध्ये लागू होणं शक्यच नाही. त्या ती अशी बरीच म्हणजे नुसतं रिटेल किंवा काही सेवा क्षेत्र अशी आहेत की तिथे तर नक्कीच वर्क फ्रॉम होम होऊच शकत नाही. पर्यटनात होऊ शकत नाही, रिटेल शॉपिंगमध्ये होऊ शकत नाही, किंवा भाजी बाजार घ्या तुमचा किंवा गव्हर्नमेंट घ्या एंटरटेनमेंट. पण हे जे कॉम्बिनेशन आहे म्हणजे आता फ्लेक्सिबल वर्क स्पेसेस कदाचित काही कंपन्या त्यांचं ऑफिस कॉम्प्लेक्स कमी करतील. म्हणजे तुम्ही 2-3 दिवस जे जाणार असाल ते फ्लेक्सिबल वर्क स्पेसमध्ये जाल तर ती ती कदाचित तशा टाईपची आपण जास्ती सेंटर्स उघडू शकू. आणि अर्थातच ही स्पर्धा आहेच मुळे मला तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की आपण हे वी शुड नॉट टेक फॉर ग्रँटेड की महाराष्ट्राचं जे आकर्षण आहे आणि नवीन बदलत्या या परिस्थितीमध्ये बदलत्या काळात की जसं वर्क फ्रॉम होमचा पॅटर्न वाढणार आहे तेव्हा आपण काय दुसरे जेव्हा शहरीकरण होतं किंवा शहरात जे एस्पेशली हायर इन्कमवाली जेव्हा लोक येतात तेव्हा काय ते बघतात मुलांच्या उत्तम शाळा किंवा रिक्रिएशनल स्पेसेस कम्युटिंग पॅटर्न म्हणजे असं ते जर त्या बाबतींमध्ये कडे आपण जर लक्ष दिलं आणि त्याच्यामध्ये जर शहरांनी किंवा शहरांच्या नगरपालिकेने त्याच्यावर जर भर दिला जास्ती ओपन स्पेसेस म्हणजे एक प्रकारचं ग्रीन झोन्स हे जर असले तर आपण वी विल कंटिन्यू टू अट्रॅक्ट गुड टॅलेंट. याच्या बरोबर एक मुद्दा कायम येतो गेल्या काही दिवसात आला म्हणून विचारावं असं वाटतं तात्कालिक आहे तो असा की महाराष्ट्र सगळ्यात जास्त GST देतो, महाराष्ट्राचं GDP कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात जास्त आहे पण त्या मानानं जे फंडिंग राज्याला मिळायला हवं ते मिळत नाही आणि त्याच्यामुळे मग हे जे विकासाची जी रेस आहे महाराष्ट्राची याच्यामध्ये काही अडथळे निर्माण होतात. तर याच्याकडे धोरणात्मक लेवलला मॅक्रो इकॉनॉमिक लेवलला तुम्ही कसं बघता, ते कसं असायला हवं, ते आत्ता जे घडतंय ते योग्य आहे का, तुमचं काय मत? नाही, याच्यामध्ये काय आहे की आपला ओन टॅक्स एफर्ट वाढवला पाहिजे. तुम्ही जो मुद्दा मांडलाय तो फायनान्स कमिशनचा मुद्दा आहे. फायनान्स कमिशन ही आपली घटनात्मक अशी मेकॅनिझम आहे जे सगळ्या देशातले जे टॅक्स गोळा होतात उदाहरणार्थ इन्कम टॅक्स आणि GST मध्ये तसं काही वाद नाही कारण GST मध्ये ऑटोमॅटिक फॉर्म्युला असतो की 50% राज्यालाच येतं. पण तुम्ही जो म्हणताय तो ते डिव्हिजिबल पूल ज्याला म्हणतात त्यामुळे संबंध राज्यांमधनं जे जो कर गोळा होतो तो कुठल्या राज्याला किती मिळेल हा फायनान्स कमिशनचा फॉर्म्युला असतो. आणि त्या फॉर्म्युलामध्ये असं असतं की ओन टॅक्स एफर्ट म्हणजे इट इज लाईक अ गॅप फिलिंग एक्सरसाइज, फिल इन द गॅप ज्याला आपण म्हणतो ना. तर प्रत्येक राज्याची गरज किती आहे आणि त्या राज्याने स्वतःच्या एफर्टनी स्वतः किती पैसा उभा केलाय त्यांच्या लोकल कराद्वारे आणि ती जी गॅप असेल ती गॅप मग त्या डिव्हिजिबल पूलमधून फायनान्स कमिशनच्या द्वारे आपल्याकडे येते. तर असं झालेलं आहे की महाराष्ट्राला कधी 5% मिळतं परत आणि बिहार सारख्या राज्याला 25%, उत्तर प्रदेशला 25%. त्यामुळे ते हे असं ते दाखवलं जातं. पण तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे की फायनान्स कमिशन इज बेसिकली अ गॅप फिलिंग फॉर्म्युला. पण जितका आपण आपला सेल्फ टॅक्स एफर्ट वाढेल महाराष्ट्राचा तितक्या आपल्याला जास्ती स्वायत्ता किंवा स्वावलंबन आय थिंक ह्या बाबतीमध्ये आपण केंद्र सरकारवर अवलंबून राहणं माझ्या मला पटत नाही की आपण त्यांच्याकडे जाऊन हे मागायचं म्हणजे त्याला मी भीक मागणार असं नाही म्हणणार पण त्यांच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या सेल्फ टॅक्स एफर्ट लोकल जे आपण टॅक्सेस करतो त्याच्यावर जास्ती अवलंबून राहणं. मी सांगितलं मग की प्रॉपर्टी टॅक्स रिफॉर्म मात्र ज्याची गरज आहे आपल्याकडे जवळजवळ 26 काही महानगरपालिका आहेत नगरपालिका आहेत आणि त्यांचं उत्पन्न किती होतं प्रॉपर्टी टॅक्स मधून उत्पन्न किती होतं किंवा आपल्या स्टेट लेवल एक्साईज आहे पेट्रोल डिझेलचा एक्साईज आहे आपल्याकडे लिकर एक्साईज आहे त्यामुळे आपलं तसं टॅक्स एफर्ट आपण पूर्णपणे त्याच्यावर जास्त भर देऊन आपलं सेल्फ डिपेंडन्स वाढवू शकतो. अर्थातच जे मोठे मोठे प्रोजेक्ट असतात त्याचं जसं आता काही जर एअरपोर्ट होणार असेल किंवा मोठा नॅशनल हायवे होणार असेल तर तो केंद्राच्याच गुंतवणुकीतून येणार आहे. पण असे बरेचसे प्रकल्प आहेत जे आपण पण राबवू शकतो. तर या सगळ्या भविष्यातल्या मुद्द्यांबरोबर मुद्द्यांबद्दल बोलताना शेवटच्या टप्प्यात थोडं वर्तमानाकडे येतो.
महाराष्ट्रात आता दोन वर्तमान आहेत. एक असं आहे की जीएसटीचं कर संकलन गेल्या महिन्यात सर्वाधिक झालंय, तर खरंच कोविडच्या संकटातून महाराष्ट्र आणि देश बाहेर पडला का, परत आपली इकॉनॉमिक ग्रोथ ट्रॅकवरती आली का, हा एक मुद्दा. आणि ह्यालाच लागून असणारी दुसरी हार्श रियालिटी अशी आहे की महागाई वाढती आहे, महागाईचा दर काहीच्या काही झालाय, अगदी काय लिंबू 200 रुपयाला काहीतरी झाल्यापासून चर्चा होते, आणि आज रेपो रेट सुद्धा वाढवलाय. तर वर्तमानात महागाई, औद्योगिक स्थिती आणि इमिजिएट नजीकचं शॉर्ट टर्म भविष्य, याच्यात तुम्हाला काय दिसते महाराष्ट्राची परिस्थिती? पहिलं म्हणजे पाश्चिमात्य देशांमध्ये इतर जगभरात मंदी, म्हणजे ज्याला स्टॅगफ्लेशन म्हणतात, मंदीची लाट येण्याची दाट शक्यता आहे, आणि मंदी आणि त्याबरोबर महागाई त्याला स्टॅगफ्लेशन म्हणतात. तर आता बऱ्याच ठिकाणी युरोपमध्ये असो अमेरिकेत असो, या 2022 साली नाही तर 2023 साली स्टॅगफ्लेशन येईल किंवा रिसेशन येईल याची दाट आता शक्यता आहे. त्यामुळे त्याच्याकरता नुसतं महाराष्ट्र नव्हे तर भारताने पण तयारी ठेवली पाहिजे. आणि ही खरोखरच एक म्हणजे एक मोठं आपल्या पुढे आव्हान आहे की ही जी महागाई वाढती आहे ही बरेचशेची कारणं बाहेर आहेत, म्हणजे देशाच्या बाहेर आहेत. उदाहरणार्थ कच्च्या तेलाचे भाव, म्हणजे आता 100 डॉलरचे वर गेलेले आहे, 125 डॉलरपर्यंत जाईल अशी शक्यता आहे किंवा त्याच्याही वर. आणि इतर कमोडिटीज ज्याला म्हणतात स्टील, अल्युमिनियम, हे सगळं, कोळसा, इव्हन आपल्या विजेकरता जो कोळसा लागतो तो जवळजवळ 20% कोळसा आपल्याला आयात करावा लागतो. म्हणजे आपल्या इथे कोळशाचं उत्पादन कमी पडत आहे, पण आयात करायला गेलो तर कोळशाची किंमत जवळजवळ 5 पट वाढली मध्ये मध्यंतरी. कारण जर्मनीमध्ये जो गॅस यायचा रशियाचा तो बंद झाल्यामुळे बरेचसे युरोपियन देश आता कोळसा वापरायला लागले, कोळशाची मागणी खूप वाढली जगामध्ये, त्यामुळे कोळशाचे भाव प्रचंडपणे वाढले. पण त्याची झळ आपल्याला पण आता म्हणजे आपण सोसावी लागते. तर हे पुढचं जे वर्ष आहे, एकीकडे आपण तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे की टॅक्स कलेक्शन खूप सुधारलंय, त्याचं एक कारण असं आहे की कॉर्पोरेट्सनी मला वाटतं त्यांचा नफा खूप वाढला. एकतर या म्हणजे या गेल्या 21-22 वर्ष या काळामध्ये वर्क फ्रॉम होम असो किंवा काही बऱ्याचशा कारणांमुळे किंवा प्रवास कमी झाले, यु नो ट्रॅव्हल म्हणतात बिझनेस ट्रॅव्हल, तो खर्च कमी झाला आणि वस्तूंच्या किमती वाढल्या, त्यामुळे तसं त्या प्रमाणात कॉर्पोरेट क्षेत्राचा नफा वाढला आणि त्या नफ्यामुळे जास्ती टॅक्स भरला गेला. पण जास्ती टॅक्स कलेक्शन म्हणजे लोकांचे रोजगार वाढले किंवा लोकांची स्वतःची इन्कम वाढली असं आपण समजून नाही असं मला तरी वाटतं. आणि दुसरं म्हणजे सरकारने पण, केंद्र सरकारने पण बरेचसे त्या लूपहोल्स बरेचसे आता त्याला जे 360 डिग्री व्ह्यू म्हणतात की सीबीडीटी असो, डायरेक्ट टॅक्स, इन्कम टॅक्स वाले असो आणि जीएसटी वाले असो, त्यांच्यामध्ये जे आता संलग्न झालेलं आहे कम्प्युटरायझेशन, त्यामुळे बरेचसे लूपहोल्स पण बंद झाले, त्यामुळे पण टॅक्स कलेक्शन वाढत आहे. पण हा हे जे वर्ष आहे हे महागाईमुळे होतो आणि जे महागाईचे कारण बरीचशी देशाच्या बाहेर आहेत आणि जे बेरोजगारी म्हणजे रोजगार ज्या गतीने वाढायला पाहिजे तो वाढत नाहीये, ही मला वाटतं एक चिंतेची दोन लक्षणं आहेत. की आपल्याकडे लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट ज्याला म्हणतात की आपल्या लेबरमध्ये किती टक्के लोक नोकरी शोधतायत किंवा नोकरी त्यांच्याकडे आहे पत्करलेली आहे, तर ते 40-42% आहे, जे 50-60% वर असायला हवं, आणि महिलांना तर ते 20-18% आहे. तर हे कसं वाढावं, म्हणजे नुसतं रोजगार नव्हे तर लेबर फोर्स पार्टिसिपेशन कसं वाढावं आणि इन्कम, लोकांची इन्कम कशी वाढावी, याकडे आपण धोरणाने खूप बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. या बाबतीत जे केंद्र सरकारने जे फ्री फूड जे म्हणतात म्हणजे धान्याचं जो वाटप केलाय मोफत आणि ते आता सप्टेंबर महिन्यापर्यंत वाढवलेलं आहे, त्याच्यामुळे थोडीशी जळ, महागाईची जळ म्हणजे एस्पेशली अन्नाच्या महागाईची जळ कदाचित थोडी कमी लागेल. पण त्याच्या पुढच्या काळात काय होईल, कारण अन्न पुरवठ्याचे म्हणजे नुसत्या कमॉडिटीज नाही, म्हणजे सिमेंट स्टील नव्हे तर भाजीफळांच्या पण किमती वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा काळ थोडासा एक आव्हानात्मक राहील असं मला वाटतं, चॅलेंजिंग आहे. तर मग याचा अर्थ कोविड नंतरची रिकव्हरी ही के शेप झाली असं म्हणायचं? हो, के शेप म्हणजे दिसतेच आहे की स्टॉक मार्केट खूप उंच गेलं, तुम्हाला माहिती वरचा के म्हणजे काही कॉर्पोरेट, आपण दररोज पेपरात वाचतो की अमुक अमुक कॉर्पोरेटचे नफे वाढत आहेत, शेअर होल्डर्सना त्यांची शेअर्सच्या किमती वाढत आहेत, पण ॲट बॉटम म्हणजे एवढं सगळं असून सुद्धा केंद्र सरकारला
80 कोटी लोकांना मोफत म्हणजे फोकट अन्न द्यावं लागतंय. 3 रुपये 3 रुपये किलो तांदूळ, 2 रुपये किलो गहू आणि 1 रुपये बाजरी, ज्वार बाजरी. तेवढे पण तेवढा पण केंद्र सरकार आपल्याला आपल्याकडनं चार्ज करत नाही. म्हणजे बघा, याचाच अर्थ असा की तळागाळातले लोक आहेत त्यांची त्यांची काळजी घेणं त्यांची जबाबदारी पण सरकार घेत आहे. पण ऍट द सेम टाइम काही असे इंडिकेटर्स आहेत की तुम्ही म्हणत असेल टॅक्स कलेक्शन असो, स्टॉक मार्केट असो किंवा कॉर्पोरेट नफा असो, ते पण निश्चितच की इश्यू म्हणायला लागेल. हा खरं तर महाराष्ट्राशी रिलेटेड प्रश्न नाही आहे, पण खूप लोकांच्या मनात हा आहे, खूप चर्चा होते, आमच्याही कमेंटमध्ये येत असतो, आणि तुम्ही त्याचं उत्तर नक्की देऊ शकाल की जगभरात खूप पैसे छापले गेले गेल्या 3 वर्षात कशाचाही विचार न करता, आणि अति पैसे छापल्यामुळं जग, भारत, महाराष्ट्र सगळेच संकटात आले असं म्हणतात, हे खरं आहे. हो, हे फार पूर्वी मिल्टन फ्रीडमन नावाच्या अर्थतज्ञांनी म्हटलंय की इन्फ्लेशन इज एव्हरीवेअर अ मॉनिटरी फिनॉमिनन. आणि मला वाटतं त्याचं सोप्या भाषेत सांगायचं, एक चौथी पाचवीच्या मुलांना पण कळेल असं भाषेत, की मी खूप नोटा छापल्या आणि संबंध असे विमानात सगळ्या गावावर टाकल्या तर सगळ्यांचं इन्कम वाढेल का? नाही, कारण लवकरच सगळ्या किमती वाढायला लागतील. म्हणजे जर तुम्ही सगळ्या अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यांना 10-10 हजाराच्या नोटा पाठवल्या, याचा अर्थ अर्थव्यवस्था सुधारेल का? नाही, कधी ना कधी तिथे किमती वाढणार. तेच झालेलं आहे गेली 10 वर्ष, काय 2008 सालापासून गेल्या जवळजवळ 14 वर्ष जगभर ह्याचा फुगवटा जो होतोय चलनाचा, त्याचं कुठे बराचसं ते चलन फुगवटा शेवटी स्टॉक मार्केटमध्ये आला, त्यामुळे स्टॉक मार्केट सगळ्या देशांमधलं वाढत गेलं. पण कधी ना कधी त्याचा आपल्याला त्याचा परिणाम आपल्या इन्फ्लेशनवर म्हणजे रोजच्या वस्तूंच्या महागाईवर दिसणारच होता, आणि ते दिसायला लागलेला आहे. तो त्याच्यातनं आता बाहेर कसं पडायचा हा मोठा पेच आहे. म्हणजे तो अर्थातच आता रिझर्व्ह बँकेने काही रेट्स आज वाढवले, मनी टायटनिंगचा काळची आता वेळ आलेली आहे, आणि ते त्याच्यामुळे थोडंफार काही गृहकर्ज असो किंवा बरेचसे इंटरेस्ट रेट वाढतील, त्यामुळे थोडा आपल्याला त्याचा चटका बसणार आहे. या मुलाखतीतला शेवटचा प्रश्न, आपण खूप चर्चा केली राज्य देश पातळीवरती, तुम्ही आता एका शिक्षण संस्थेचे प्रमुख झालेले आहात, आणि सामान्य जनतेला ह्या सगळ्या गोष्टी खूप लांब वाटत असतात, काय मायक्रो इकॉनॉमिक्स ग्रोथ, इन्फ्लेशन, त्यांच्यामध्ये त्यांच्या जगण्याशी इकॉनॉमिक्स कसं मॅटर करतं, माझ्या घरात काय इन्कम येते, काय खर्च मेळ बसतोय का नाही, अशी ते विचार करत असतात. तर सामान्य माणसाच्या दृष्टीनं येणारा काळ महाराष्ट्रासाठी कसा आहे, तो कसा असायला हवा, आणि सामान्य माणसानं जो सर्वसामान्य व्यक्ती आहे ज्याचा इकॉनॉमिक्सशी काही संबंध नाही, त्या सगळ्या घटनांकडे कसं बघायला हवं, कोणत्या फ्रेमवर्क मध्ये बघा. नाही, मला नाही वाटत की सामान्य माणसांना कळत नाही अर्थ, म्हणजे ते त्यांना ते खरं ते टेक्निकल शब्द माहिती नसेल, पण प्रत्येक माणूस, प्रत्येक कुटुंब आपल्या आपल्या परीने, त्यांचं पण बजेट असतं, त्यांचं पण बजेट मॅक्सिमायझेशन असतं, त्या कमी किंवा जास्त बजेटमध्ये सगळे खर्च कसे त्याचा समावेश करायचा, किंवा जर कर्ज घ्यायचं झालं तर कर्जाची परतफेड कशी करायची, हे सगळं इकॉनॉमिक प्लॅनिंग असतं झालं. तर मी जसं म्हटलं की आता जे पाश्चिमात्य देशांमध्ये मंदीची जी लाट आहे ती कदाचित भारतामध्ये येणार नाही, कदाचित महाराष्ट्रात तेवढी मंदीचे वातावरण येणार नाही, पण रोजगार निर्मिती ज्या वेगाने व्हायला पाहिजे ती तो वेग कमी पडतोय असं मला वाटतं. तेव्हा बऱ्याचशा म्हणजे कदाचित आपल्याकडे ज्याला म्हणतात की एंटरप्रिनर्स, म्हणजे स्वतः काही धंदा चालू करणं किंवा कमी स्मॉल स्केलमध्ये, तर त्या संधी नवीन नवीन जर अशी संधी येत असेल किंवा थोडंफार त्याच्यामध्ये रिस्क टेकिंग, तर मला वाटतं त्या काही ऑपॉर्च्युनिटीज अशा लोकांनी पडताळून बघाव्यात. मला असं वाटतं की एक तरी क्षेत्र कृषी क्षेत्रामध्ये सध्या तरी एकूण चिन्ह अशी दिसतात की जसं गेल्या वर्षी 4.5% वाढलं तशी कृषीमध्ये पण यावर्षी वाढ होईल 4.5%. आणि नुसतं कृषी म्हणून नाही, आपण त्याला अॅग्रो प्रोसेसिंग पण म्हणावं की कृषीतला जो माल येतो त्याचं अॅग्रो प्रोसेसिंग करून व्हॅल्यू एडिशन करून आपल्याला महाराष्ट्रात ती इंडस्ट्री वाढवता आली. पर्यटन आहे, मी तुम्हाला सांगितलं, कारण पर्यटन हा जराफार मला निग्लेक्टेड वाटतो, त्याच्यामध्ये खूप रोजगार होऊ शकतो. शिक्षण क्षेत्र आहे, मी म्हटलं तुम्ही म्हणत तसं मिशन शिक्षण, पण शिक्षणाची इतकी मागणी आहे आणि पुरवठा कमी आहे, त्यामुळे शिक्षण क्षेत्र पण एक रोजगार निर्मितीचं क्षेत्र झालेलं आहे. तर त्या तुम्हाला माहिती आहे कोचिंग आणि ट्युशन करणारी कित्येक मंडळी आहेत. तर असे नवीन नवीन रिन्युएबल, मग तुम्हाला रिन्युएबल एनर्जीचे काही फॅब्रिकेटर्स,
आता सोलर रूफटॉप सोलर सगळ्या ठिकठिकाणी आपण बघतो, प्रत्येक शहरामध्ये आता नवीन नवीन स्कीम आहेत, सबसिडी आहेत, पण ते फॅब्रिकेटर्स मिळत नाहीत. तर लोकांनी तो धंदा सुरू म्हणजे त्याच्यामध्ये जरा एक्सप्लोअर करावा की फॅब्रिकेटर्स ठिकठिकाणी वेगवेगळे करावे लागतात. इलेक्ट्रिक व्हेकल आहे, इलेक्ट्रिक व्हेकलचं रिपेअर, मोबाईलचं रिपेअर, थोडी थोडी याच्यात म्हणजे संघर्ष आहे, थोडा म्हणजे काय स्ट्रगल आहे यावर्षी. पण मला नाही वाटत की जितकं जितक्या प्रमाणात पाश्चिमात्य देशात ती मंदीच्या लाटेची जी त्यांना चिंता आहे, इथे वृद्धीचा वेग कदाचित थोडा स्लो डाऊन होईल, पण नक्कीच पुढच्या वर्षी म्हणजे आपण या एक एक, एक दीड वर्षाच्या कालावधीत नवीन नवीन क्षेत्रात होपफुली म्हणजे एस्पेशली डिजिटल आणि सोलार आणि रिन्युएबल मध्ये जर आपण काही वाटचाल करू शकू तर त्यांनी आपला फायदा नक्कीच होईल. सर तुमचे खूप खूप आभार, तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकातनं वेळ दिला थिंक बँक साठी, आणि महाराष्ट्राच्या भविष्याची दिशा काय असावी याच्याबद्दल तुमच्या अनुभवातनं अभ्यासातून आलेलं चिंतन आम्हाला सांगितलं, एक ग्लोबल ऍस्पेक्ट दिलात, त्याबद्दल थिंक बँक कडून तुमचे खूप खूप आभार. आज इथंच थांबूया, आपण परत वेगवेगळ्या विषयांवरती भेटायला आवडेल. धन्यवाद. धन्यवाद. आभार.